बालमित्रांनो, आपण आज 8वी शिष्यवृत्तीमधील सांकेतिक भाषा हा घटक शिकणार आहोत. या घटकातील उपघटक आहे अक्षरासाठी अक्षरे वापरणे. मग सांकेतिक भाषा म्हणजे काय? तर खुणांची भाषा, एकमेकांशी खुणाने बोलणे म्हणजे सांकेतिक भाषा. समजा तुम्हाला इंग्रजी येते आणि तुमच्या समोर बोलणारा माणूस आहे त्याला काही इंग्रजी येत नाही, तुम्ही त्याच्याशी इंग्रजीत बोलले त्याला कळणार नाही, आणि त्याची भाषा जर तुम्हाला येत नसेल तर तो काय बोलतोय हे तुम्हाला कळणार नाही. मग तुम्ही काय करणार? अशा काहीतरी खाणापोना करणार, काय आहे, कुठं आलायस किंवा काय चाललंय असं काहीतरी विचारताल तुम्ही. कधी कधी तुम्ही वर्गात शिक्षक शिकवत असतानाही एकमेकाशी सांकेतिक भाषेने बोलत असता, जेणेकरून सरांना आवाज जाणार नाही, मग अशा पद्धतीने बोलतात, याला सांकेतिक भाषा म्हणतात. मग सांकेतिक भाषा नक्की काय असते? तर एखाद्या विशिष्ट व्यक्तीला आपला संदेश पोहोचला गेला पाहिजे, तो विशिष्ट संदेश विशिष्ट व्यक्तीलाच पोहोचला पाहिजे, याला म्हणतात सांकेतिक भाषा. मग ही सांकेतिक भाषा खूप वेगवेगळ्या प्रकारची असते. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेर खात होतं, त्याचे बहिर्जी नाईक प्रमुख होते. सगळ्यात अगोदर त्यांनी सांकेतिक भाषा वापरलेली आहे. तशी इतिहासात जर मागे गेलो तर भरपूर ठिकाणी ती सांकेतिक भाषा सापडेल. परंतु अगदी आपल्या सर्वांना माहीत असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण, त्यांचं गुप्तहेर खातं बहिर्जी नाईक, त्यांनी या सांकेतिक भाषेचा वापर भरपूर प्रमाणात केलेला होता. त्यांनी लिहिलेला संदेश हा छत्रपती शिवाजी महाराज सोडून इतर कोणालाही वाचता येत नव्हता लवकर, कारण की त्यांची एक विशिष्ट पद्धत होती, ती फक्त त्या दोघांनाच माहिती होती. मग अशा या सांकेतिक भाषा अक्षरांसाठी अक्षर वापरणे हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. कदाचित त्याच्यावरती फक्त 2 मार्कालाच प्रश्न विचारत असतील, परंतु सोपा आणि फार अवघड नसलेला हा प्रश्न आहे. यामध्ये काय असतंय? मराठीतले अक्षराऐवजी अक्षर असतात, मराठीतल्या अक्षराऐवजी इंग्रजी अक्षर असतात, मराठीतल्या वाक्याऐवजी इंग्रजी अक्षर असतात, किंवा मराठी शब्दाऐवजी मराठी शब्द असतात. एखाद्या प्राण्याला दुसऱ्या प्राण्याचं नाव दिलं जातं, आणि मग असे सांकेतिक भाषेतील प्रश्न आपण आज अभ्यासणार आहोत.